मग मेरा बाई रात्रंदिवस कृष्ण भजनात तल्लीन झालेली, लोग कहे मेरा भाई रे बावरी, बाप कहे कुल नाशिनी, हिचं लग्न उरकून टाकावं म्हणून वडील गेले राजपुत्र पाहण्यासाठी. मीराबाईनं आल्यावर विचारलं, कुठं गेलता पप्पा? पप्पा नाही बाबा असं ना, कुठं गेलता? तुझं लग्न करायचं बेटा. माझा काय पुनर्विवाह करणार का तुम्ही? म्हणजे तुम्हाला आठवत नाही का बाबा, कन्यादान करण्याचा अधिकार बापाला असतो, तुम्ही मला कृष्णाला दिलेला आहे. मग तुम्ही कोण्यातरी राजपुत्रासोबत माझं लग्न लावणार, तो एक दिवस मरणार आणि तुमची मीरा कुंकू पुसून विधवा होऊन जन्मभर रडणार. मी त्याला वरलंय बाबा, कधी तुमच्या मीराला विधवा व्हायचं काम पडणार नाही, कुंकू पुसावं लागणार. ऐसे बरको केव भरू जो जन्मे और मर जाए, बरबरा गोपाल जी मेर चुडो अमर हो जाए. आता दुसरा नको बाबा. दुःख आपणची घोटी, जहर प्राशन मीराबाईनं केलं, मूर्ती झाली काळी देवाजीची. मी सांगून गेलो या सगळ्या अभंगाला पौराणिक संदर्भ जोडलेला आहे. पुढे झाला का सुरू? आहे ते कृष्ण जन्माला तसंच पाहिजे मावशी, तसंच पाहिजे. बरोबर आहे वातावरण. आपण कुठं आहे? गोवर्धनगडावर आहे ना. मग वातावरण कसं पाहिजे? बरोबर आहे. ही श्रीकृष्णाची कृपा आहे आणि सगळे शेतकरी प्रसन्न झाले आज एवढ्याच थेंबानं. बरोबर. बाराला मी मोकळे करतो तुम्हाला, अजिबात काळजी करू नका. रोजचा नियम होता भगवान श्रीकृष्णजी, आधी उतरायचे, अर्जुनाला हात द्यायचे, युद्ध संपलं संध्याकाळी, म्हणजे उतरा मालक, उतरा मालक. आणि युद्ध पूर्ण झालं, उतर अर्जुना, मी गाडी मालक आहे आणि तुम्ही ड्रायव्हर. ते झाली मिजाज संपली, उदर अक्षरशः ढकलून दिला अर्जुन खाली रथातून आणि टाकली उडी देवानं, अख्खा रथ पेटला. चापे सर, देवानं उडी टाकल्यावर रथ पेटत असतो. तैसा हृदयामध्ये मी रामून, त्यानं उडी टाकली की डेड बॉडी स्मशानात पेटवतात का नाही आपले? बस देवानं उडी टाकली का रथ पेटला. अर्जुन म्हणला, देवा आज जर तुमच्यानंतर उतरलो असतो तर दुसरं येड्या बाबाईचं सरपण आणायची गरज नव्हती, यातच भागलं असतं. म्हणून तर तुला म्हटलं होतं आज खाली उतर आधी, पण रोज तुम्ही उतरायचे. तुला काय वाटतं अर्जुना, पलीकडच्या पार्टीला मातीचे द्रोण होते का रे? एकाचे नि मनोव्यापार आहे, विश्वची वय संवार आहे. अरे तुझी पहिल्या दिवशीच होळी पेटली असती आजच्या सारखी, पण 18 दिवस सुरक्षित राहला याचं कारण ऐकू पाठीशी घात राहणं. आपण पुढा राहिला आम्हा घाली पाठीकडे, आपण कळी काळासी बिडे मोह धाव घाली पाणा, नाव घेता पंढरी राणा. अर्धाच तास शिल्लक आहे. तू का म्हणे कृपानिधी, आम्हा उतरी नावेमध्ये, भगवंताचं नाव म्हणजेच नाव आहे, बस नावा या सहस्त्रवरी वगैरे वगैरे. आता मी का थांबलो, बरोबर अर्धा तास शिल्लक आहे. त्याच्यात सगळे कोणीही कृष्ण जन्माचा जय जयकार झाल्याशिवाय जागा सोडायची नाही. ते 12 आपणाला पूर्ण करायचं आहे. आता थोडी घाई करू नका, मी सांगतो तसं तसं. विठोबा रखमाई होईल, आमच्या भगिनीची चाल बरं का? ताई तयारीत राहा, ते नाही चालत, भागवा भागवे. त्याच्यानंतर पौराणिक कथा भाग करून बरोबर 12 कृष्ण जन्म. बरोबर. आता थोडीशी गंमत करू आपण बडे साहेब. आता ते थोडंसं पंढरपूर करू, गोवर्धन तर झालाच. हात वर करा शूटिंगवाले, एवढं घ्या, हे टाटा बिर्लाला नाही हा आनंद. तिथून जमत नसेल तर फोटोग्राफर स्टेजवर या. पहिले मोठे मोठे लोक बसले आहे, त्यांचे हात घ्या सगळे दुखायच्या आधी. हा सर, उद्या पेपरला देऊ ना आपण पहिल्या पानावर, कळू द्या काय गोवर्धन गडावरचा सोहळा. असं वाटत होतं की साक्षात गोवर्धनावरच आपण आहे ना. एवढे या, एवढे या. थांबा थांबा.
हात वरच ठेवा. कोणी हात खाली ठेवायचे नाही. भगवान श्रीकृष्ण वरून पाहतो हात कोणाचा खाली आहे, तसाच खाली राहील. आता ते हार घालणारे घाई करू नका, एक मजा करू द्या आपण दोन तीन मिनिट. अरे सगळे कीर्तन पाठ आहे, मी काय सांगणार आहे. हे हा आनंद लुटायचा आपल्याला. हा एका ताला माझ्या इशाऱ्याकडे लक्ष द्यायचं. मी सांगितलं की बंद करा. एक हात वर एक टाळी ताकत. हा एक थांबा चिल्लर नाही. एक हा एक एक हा सुख सोहळा स्वर्गी आपली दोन्ही ते घेतो मी. आता ताईची चाल तिकडे, इकडे हार घालणं सुरू. Oh,
मस्त चाल म्हटली, एकदा ताईसाठी टाळ्या होऊ द्या. आता 17 मिनिट आहे, बरोबर करतो. बरं का साना बाबा, असे बा टेन्शन घ्यायचं नाही. ताई तिसरं कीर्तन आहे बरं का माझं दिवसातलं आजचं. सकाळी संगमनेरला 10 ते 12, मग 3 ते 5 शिर्डीला, तुमचं आता आहे 10 ते 12. अजिबात झालं सांगतो ना, थोडं राहिला, थोडं राहिला आता मावशी, थोडं आहे. पापीचे अभक्त दैत्यजे मातले आणि धरणीशी झाले वझे त्याचे, आणि ते पृथ्वीला सहन झालं नाही, मग पृथ्वी गायीच्या रूपात आपला बाप ब्रह्मदेव त्याच्याकडे जाऊन रडू लागली. का रडतेस बेटा? बाबा सोसवेना भार मज सोसवेना भार मजा. आता गाणं सरोवर सांगू आले, मग मीटिंग घेतली देवतानी बस, आणि मग तयारी सुरू झाली. संवाद आहे दोघांचा. शेषा शेषा त्याच्यावर जुना माल आहे तो. बरोबर आहे, गौंडी वीट ठेवतो तितकं फिट बसलंय आपलं प्रमाण. शशाप्रती बोले भवता भवता
साठी अवतार मत्स्य कुर्मादी सुकर मोहे धाव घाली पणा नाव घेता पंढरी राणा कोठे न दिसे पाहता उडी घाली अवचिता सुख ठेवी आम्हासाठी दुःख आपणची घोटी आमा घाली पाठीकडे आपण कळी काळासी भिडे तुका म्हणे कृपा निधी आमा उतरी नावे मधी मोहे धाव घाली पणा नाव घेता पंढरी राणा पांडुरंगा करू प्रथम दलो पावन झालो चराचरी मी कळ्या कुसरी काहीच नेने बोलतो वचने अति भाविक प्रथम नमन करुगणनाथ उमा शंकराचे सुता चरणावरी ठेवणे माथा साष्टांग्या ता दंडवत दुसरी वंदु सारजाचे चतुर्णाचे आत्मजा वाक् सिद्धी पाविजे सहजादीच्या चरणवजा दंडवत आता वंदु देव ब्राह्मण जांजली पुण्य पावन प्रसन्न होते श्रोते जिंदया माहि दंडवत आता वंदु साधु सज्जन नित्य हृदय हरीचे ध्यान विठ्ठल नाम उच्चारत जनतया माहि दंडवत आता नमु रंगभूमिका आता नमु रंगभूमिका बोली बोबड्या बोला ज्ञानी म्हणून आपल्या बाळा चालवी सकळा नामा म्हणे आम्हासाठी अवतार मत्स्य कुर्मादी सुकर मोहे धावे घाली पाणा नाम घेता पंढरी राणा प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु जगतवंदनीय श्रीमंत श्री तुकाराम महाराज यांचा सर्वांच्या परिचयाचा अभंग घेण्याचं कारणही सर्वांना माहिती आहे. आज कृष्ण जन्म गोवर्धन गड गेले वर्षीच्या दसऱ्याला विघ्ने बाबांनी आम्हाला निमंत्रित केलं केंद्रे महाराजच्या माध्यमातून भूमिपूजन त्यावेळेला कीर्तन आमचं झालं. याही वर्षी सर्व भाविकांच्या आग्रहाने जे विघ्ने महाराज विष्णू महाराज केंद्रे या दोन्ही महात्म्यांनी निमंत्रण दिल्यानं पुन्हा तुम्हा सर्वांच्या दर्शनाचा लाभ झाला. या संबंधाने वारकरी संप्रदायातील थोर गायिका आमच्या भगिनी माझ्या आईच्या पुण्यस्मरणार्थही ताईचं भजन माझ्या घरी त्याही या ठिकाणी त्यांचा याच्या आधी हा कार्यक्रम झाला त्याही कीर्तनाला उपस्थित आहेत त्यांनाही धन्यवाद. दोन्ही मृदंगाचार्य महाराज स्वतः विघ्ने महाराज सर्व टाळकरी गायनाचार्य विनेकरी भालदार चोपदार बसलेल्यातले सर्व महाराज काहींचा नामोल्लेख केला तर काहीचा नक्की राहून जातो पण सर्वच्या सर्वच मला
आणि एका वाक्यात सांगतो सगळे महाराज माऊलीच्या स्वरूपात दिसतात, त्यांना माऊलीच्या स्वरूपात एकदा मनोभावे वंदन. संयोजक मंडळी उपस्थित, आई बहिणी वडीलधारी मंडळी, लांबून आलेले जाणते पारमार्थिक श्रोते, तरुण बांधव, प्रचंड गर्दी, दर्दी, शिस्त, शांतता, शूटिंगवाले फोटोग्राफर पत्रकार, जेवणारे जेऊ घालणारे पाणी पाजणारे सगळे आपापल्या परीनं सेवा करणारे सर्व धन्यवादास पात्र आहे. भागवा भागवी नाही, काट कसर नाही. श्रीमंत बापानं लाडक्या लेकीचं लग्न ऐश्वर्यात करावं, तसा यांच्या ऐश्वर्याला शोभेल असा ऐश्वर्य संपन्न कार्यक्रम आहे. साऊंड सिस्टीम एक नंबर, तुम्हालाही धन्यवाद. शूटिंग वाले तुम्हालाही धन्यवाद. मंडप ज्याचा असेल त्यालाही धन्यवाद, कारण मंडपात प्रवेश केला चापे सर की वाटत कृष्णाच्या द्वारकेत प्रवेश झाला. सुंदर एवढा दृष्ट लागेल असा सोहळा संपन्न का होतो? पहिलं कारण आहे संत भगवान बाबाची कृपा. दुसरं महत्वाचं उत्तर आहे गोवर्धन गडासाठी परिसरातील सर्वच्या सर्व भाविक एका माईची लेकर होऊन एकत्रित आले, हे त्याचं उत्तर आहे. आणि म्हणून दृष्ट लागेल असा सोहळा या ठिकाणी संपन्न होतो. मी किती गोड बोललो तरी तुम्हाला बाराला मोकळे करतो, बरं का ताई? एकंदर पाच पर्व अगदी थोडा थोडा स्पर्श सर्व विषयाला करतो. पर्व विशेष भागवत धर्मे, नृसिंहजयंती, रामनवमी, वामन जयंती, जन्माष्टमी, उत्तमत्व, शिवरात्र, हे पाच पर्व. एक राम जन्म, एक कृष्ण जन्म, एक नरसिंह जयंती, वामन जयंती आणि महाशिवरात्र, हे पाच. आणि वर्षाच्या 24 एकादश्या, 15 दिवसा एक एकादशी, कार्यनकरसी, व्रतसार, 24 एकादश्या आणि पाच पर्व, हिशोब 29 होतो. त्याला वेगळ्या भाषेत 29 म्हटलेलं आहे. 29 आणि 29 व्रताचं अवलंबन करतोय तो वैष्णव. विठ्ठल म्हणून हे वैष्णवाला उपवास आजचा करावाच लागतो. बरीच माणसं उपवास करतात राम जन्माचा, दुपारपर्यंत. दुपार झाली की जेवणावर तुटून पडतात. अरे असे जर राम जन्माचे उपवास करायचे असेल 12 पर्यंत रोज, 12 महिने राम जन्मच चालला. बरोबर रात्रीच्या 12 पर्यंत कृष्ण जन्माचा उपवास करतात की बसलीच पंगत. नाही, एकादशी जशी दुसऱ्या दिवशी सोडायची आहे तसं पर्व ही दुसऱ्या दिवशी. फरक एवढाच आहे, एकादशीच्या दुसऱ्या दिवसाच्या जेवणाला 12 सोडणे म्हणतात. जे पर्व आहे त्याच्या दुसऱ्या दिवशीचं जे जेवण आहे त्याचं नाव पारण आहे. बस एवढाच फरक आहे. पारणे पाच आहे, राम जन्माचं पारण, कृष्ण जन्माचं पारण, शिवरात्रीचं पारण, वामन जयंतीचं पारण, महाशिवरात्रीचं पारण, ही पाच पारणे आहे. आणि 24 बारसा आहे, बारस. म्हणून उपवास आणि पारण या दोन्ही शब्दाचा स्वीकार आमच्या साधू संतांनी केला. केला भोग वटा आम्हाला.